हॅलो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत तर या पदासाठी जी प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न आहेत त्याची संभाव्य उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघा पहिला क्वेश्चन आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावं तर रत्न थोरं त्याशी अंकुशाचा मारा हा कोणता अलंकार आहे तर हा दृष्टांत अलंकार आहे नंतरचा क्वेश्चन बघा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे तर बघा ज्यावेळेस उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं असतं त्यावेळेस व्यतिरेक हा अलंकार होतो नंतर प्रश्न तिसरा बघा कर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात तर बघा कर्ण हा संस्कृत शब्द असून कान हा मराठी शब्द आहे यामुळे जे शब्द संस्कृतमधून बदल होऊन मराठीमध्ये आलेले असतात त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं नंतरचा क्वेश्चन बघा गरज ही कल्पनेची आई होय या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता तर आई होय म्हणजे हे उत्पत्तीचं कारण आहे नंतरचा अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर परीक्षा बरोबर आहे आध्यात्मिक बरोबर आहे आणि प्रतीक्षाग्रहसुद्धा बरोबर आहे याच्यामध्ये अशुद्ध आहे बघा नाविन्य पूर्ण नंतरचा बघा आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द, शब्द वापरतात तर आधी जन्मलेला अग्रज असं म्हटलं जातं नंतर आहे बघा धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची मन काय तर मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार अशी मन आहे सुसंगत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर सुसंगतच्या विरुद्धार्थी बाहे होईल विसंगत अण्णाभाऊ साठे यांच्या राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरीचं नाव काय आहे तर फकीरा हे या कादंबरीचं नाव आहे डोळे निवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर डोळे डो दो, निवणे म्हणजे समाधान होणे होय मितीवेळी शब्दसमूहाचा अर्थ काय आहे वेळ म्हणजे खर्च करणे तर मितीवेळी म्हणजेच मोजकाच खर्च करणारा नंतर आहे बघा शिक्षक मुलांना शिकवतात या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे तर हा कर्तरी प्रयोग आहे नंतर बघा शे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना असे म्हणतात तर त्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं ते दुःख किंवा आनंद व्यक्त करतात नंतर क्षणेक या संधीची फोड कशाप्रकारे होईल तर बघा क्षणेक या संधीची फोड क्षण प्लस एक अशी होणार आहे म्हणजे बी उत्तर येणार आहे ये येणार नाही नंतर बघा खालील वाक्याचा काळ ओळखा का, सगळेच मूर्ख कसे असतील काळ ओळखायचा आहे तर तो भविष्य काळ असणार आहे नंतर सोळावं बघा दगडापरीस वीट मऊ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे तर बघा इथे तुलना केलेली आहे दगडापरीस म्हणजे हे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे पक्षी आकाशात उडाला वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर बघा हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे अठरावा बघा जो विकारी शब्द विशिष्ट अर्थचा द्योत्यक नसून ज्यास पूर्वपार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास म्हणतात तर त्याला सर्व नाम असं म्हटलं जातं उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता तर वैभव प्राप्त होणे असा त्या वाक्यप्रचाराचा अर्थ असणार आहे विश्व बघा वाक्याचे मिश्र वाक्य कसे बनवता येईल आणि आहे रूपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले ती चांगली जोमाने वाढली तर बघा मिश्र वाक्य तयार करताना कारण की हे शब्द वापरावे लागतात तर दिलेल्यापैकी रोपे चांगली जोमाने वाढली कारण त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले हे मिश्र वाक्य तयार होईल आणि त्या सुंदर गाणी गाते हा प्रयोग कोणता आहे तर हा कर्तरी प्रयोग आहे नंतरचा बघा वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर विनंती मान्य न करणं किंवा नकार देणं म्हणजे वाटाण्याची अक्षता लावणे नंतरचा प्रश्न आहे बघा विभक्ती प्रत्ययामधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे आहेत पंचमीचे त्याचे होणार आहेत ऊन आणि हून शब्दामधून गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे कांता बायको आणि बाईल हे जे शब्द आहेत ते स्त्रीलिंग आहेत किंवा स्त्रीविषयी आहेत तर नवरा हा पुलिंग आहे नंतर त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर बघा दोन वाक्य आहेत आणि ते आणि याने जोडलेली असल्यामुळं हा वाक्य प्रकार असणार आहे संयुक्त नंतरचे इंग्लिशचे क्वेश्चन्स बघा कॉफी डॅश डॅश हॉट टू ड्रिंक बघा इथे काय येणार आहे कॉफी इज टू हॉट टू ड्रिंक म्हणजे सव्वीसचं उत्तर ए येणार आहे सत्तावीस बघा व्हाय डीड यू राईट सच अ लेटर आता याचा इन टू चेंज इन टू पॅसिव्ह करायचा आहे आणि आपण असे वाक्य मी भरपूर घेतलेले आहेत प्रॅक्टिसमध्ये तर बघा वाक्याचा काळ कोणता आहे तर वाक्याचा काळ भूतकाळ आहे डब्ल्यू एचचं वाक्य असल्यामुळं अगोदर आपण काय करायचं आहे डब्ल्यू एचचा जो शब्द आहे तो लिहून घ्यायचा आहे वाक्य भूतकाळी असल्यामुळं आपल्याला वॉच हा एखादी क्रियापद घ्यायचं आहे व्हाय नंतर काय येईल वॉच नंतर सच अ लेटर जे शेवटचं आहे तो भाग अगोदर घ्यायचा आहे व्हाय वॉच सच अ लेटर नंतर क्रियापद तिसरूफ रिटर्न बाय यू म्हणजे याचं ये उत्तर येणार आहे व्हाय वॉज सच अ लेटर रिटन बाय यू नंतर बघा रेसोलूट आता याचं काय करायचं आहे आपल्याला तर नियरली मिनिंग म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे रेसोलूट आता बघा रेसोलूटचा अर्थ होणार आहे कणखर किंवा आपण त्याला काय म्हणतो कणखर किंवा दृढनिश्चयी तर तशाच प्रकारचा शब्द कोणता दिसतोय तर इथं स्टाऊट हा दृढ निश्चयी किंवा कणखर असाच अर्थाचा शब्द आहे नंतर बघा ॲनाटॉमी ऑफ ॲच्यू ॲच्यू म्हणजे प्राप्त करून घेणे एखादी गोष्ट सक्सेस आपण त्याला काय म्हणतो यशस्वी करून घेणे किंवा यश घेणे म्हणजे यशस्वी होणे तर त्याच्याविरुद्धार्थी असणार आहे बघा फेल नंतरचा बघा फाईंड द ऑड सेंटेन्स आउट ऑड सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे इथं शोधून काढायचं आहे बघा दिलेल्यापैकी बी नंबरचं सी नंबरचं आणि डी नंबरचं क्वेश्चन जे आहेत क्वेश्चन आहेत क्वेश्चन मार्क आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि ए नंबरचं जे आहे ते कसं आहे उद्गारवाचक वाक्य आहे नंतर एकतीसवा बघा करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे आपल्याला ते एक प्रकारचं रिडल आहे आय एम टॉल व्हेन आय एम यंग आय एम शॉर्ट व्हेन आय एम ओल्ड व्हॉट आय एम म्हणजे मी ज्या वेळेस तरुण होतो त्यावेळेस उंच होतो म्हातार बुटका होतो कोण आहे तर दिलेल्यापैकी बघा ज्यावेळेस स्कॅन्डल म्हणजे मेणबत्ती असते त्यावेळेस ती उंच असते जाळल्यानंतर ती छोटी छोटी होत जाते नंतर बत्तीसवा बघा आपल्याला फेअर्स लावायच्या आहेत बघा यूजफुलला काय होईल तर यूजफुलचं असणार आहे बघा नेस नंतर प्रोही वेटचं काय होईल प्रोही वेशन मॅनेजचं होईल मॅनेजमेंट आणि परफॉर्मचं होईल परफॉर्म परफॉर्मन्स म्हणजे दिलेल्यापैकी तुमचं जे ए नंबरचं दिसतंय ते बरोबर उत्तर असणार आहे डीचं काय होईल बघा परफॉर्मन्स बरोबर आहे ए नंबरचं जे दिसते तेच बरोबर उत्तर असणार आहे नंतरचा बघा फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ कंजक्शन कंजक्शनचा तुम्हाला फॉर्म ओळखायचा आहे बघा ऑन कंडिशन आहे ऑन कंडिशन कधी असतं ज्यावेळेस एक अटदर्शक वाक्य असतं त्याच्यामुळे इथं उत्तर कोणतं येणार आहे या, या प्रश्नाचं तर सब ऑर्डिटिंग कंजक्शन ही उत्तर असणार आहे कारण ऑन कंडिशन अटदर्शक वाक्य आहे नंतर चौथीसो बघा लालबहादूर शास्त्री टू ताश्कन अँड साइन पीस ट्रिटी यापैकी तुम्हाला प्रोनाउन वापरायचं आहे तर आपल्याला इथं प्रोनाऊन काही ही ही वेंट टू ताशकण अँड साईन अ पीस ट्रीटी आता नंतरचा क्वेश्चन बघा वर्ड स्पेल्ड करेक्टली आपल्याला असा शब्द शोधायचा आहे जो योग्यरीत्या लिहिल्या गेलेला आहे तर दिलेल्यापैकी सॅटिस्फायची स्पेलिंग सी नंबरची बरोबर आहे नंतरचा बघा करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड आता सेंटेन्स दिलेलं आहे सचिन वाज लुकिंग ग्लुमी ग्लुमीला अंडरलाईन केलेलं आहे ग्लुमी म्हणजे दुःखदायक किंवा दुःखाने असलेला दुःखी तर बघा दिलेल्यापैकी कोणता शब्द दुःखीचा अर्थ लक्षात घेतो आहे चेअरफुल नाही आहे आनंदी आहे डिलाईटफुलसुद्धा तसाच प्रकारचा अर्थ आहे गुड तशाच प्रकारचा अनहॅपी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सदुतीसो बघा इथं आपल्याला कन्व्हर्सेशन पूर्ण करायचं आहे स्टुडंट काय म्हणतो कॅन यू आता इथं पर्याय बघून घ्या आता मी डायरेक्ट उत्तर सांगतो कॅन यू लेंड मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी स्टुडंट आहे तुम्ही मला ऑक्सफर्ड डिक्शनरी दे उसनी देसाल का तर लायब्ररीयन काय म्हणतो सॉरी माफ कर इट्स इश्यूड टू समवन ती इतरांना दिलेली आहे म्हणजे डी उत्तर येणार आहे याचं नंतर बघा करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स आपल्याला खालीलपैकी ओळखायचं आहे बघा वाक्य दिलेले आहे मेनी व्हेकल्स आर बींग लुटेड अँड बर्न बाय द ॲगिटेटर्स अँड हुलिंग्स आता बघा हे वाक्य कशा प्रकारचं आहे हे वाक्य आहे पॅसिव आणि त्याला आपल्याला ॲक्टिव करायचं आहे आता बघा इथं आर बिईंग दिलेलं आहे आर बिईंग आपण पॅसिवमध्ये कधी वापरतो ज्यावेळेस काळ हा अपूर्ण असतो त्यावेळेस आता काळ अपूर्ण आहे परंतु कोणता इथं आर दिलेलं आहे म्हणजे ॲक्टिवमधलं वाक्य हे अपूर्ण वर्तमानकाळी असावं लागेल आता अपूर्ण वर्तमानकाळी असावे लागेल परंतु आपल्याला काय करावं लागेल अगोदर जे बायच्या नंतरचं जे शब्द आहेत ते आपल्याला अगोदर घ्यावे लागतील म्हणजे ते कर्त्यामध्ये असणार आहेत मग काय येईल याचं उत्तर द ॲगिटेटर्स अँड हुलिंग्स आता अपूर्ण वर्तमान काळी म्हणाल्यावर आर आणि आय एन जी प्रत्यय लागतील द ॲगिटेटर्स अँड हुलिंग्स आर लुटिंग अँड बर्निंग मेनी व्हेव्हिकल्स म्हणजे याचं उत्तर डी नंबरचं उत्तर बरोबर येणार आहे नंतरचं बघा पॉझिटिव्ह डिग्री आता कोणती दोन डिग्री डिग्री दिलेली आहेत नो ऑदर मेटल इज ॲज हेवी ॲज लेड आणि लेड इज हेव्ियर दॅन एनी ऑदर मेटल आता बघा ही पहिली पॉझिटिव आहे आणि दुसरी कंपेरेटिव्ह आहे तर बघा दोन्ही जी डिग्रीज आहेत त्या करेक्ट वाटत आहेत म्हणून याचं सी ए अँसर येणार आहे नंतरचं बघा चाळीसवं शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की गिवन ऑप्शन कोणतं करेक्ट आहे ते ओळखायचं आहे तर बघा दिलेल्यापैकी तुम्हाला कोणतं करेक्ट वाटते आता बघा इथं दोन प्रकारच्या शक्यता निर्माण होऊ शकतात कशा तर इथं हॅवच्या जागी हॅज येऊ शकतं आयदर शी ऑर दे हॅज टू अटेंड द मीटिंग परंतु आता इथे दुसरी एक शक्यता अशी आहे की नंतर सुद्धा हॅव वापरलं जातं परंतु येथे शक्यतो डी हे याचं उत्तर याय पाहिजे कन्फर्म नाही सांगू शकणार मी परंतु डी हे उत्तर उत्तराच्या जवळपास जात आहे बघा नंतरचं बघा इज दिअर डॅश डॅश वॉटर इन द टँक बघा दिलेल्यापैकी इज दिअर एनी वॉटर इन द टँक हे उत्तर येतं यायला पाहिजे नंतरचं बघा ही थॉट दॅट ही वॉज सेफ हिअर आता काय करायचं सब्स्टिट्यूट वाक्य आपल्याला बनवायचं आहे तर दिलेल्यापैकी बघा ही थॉट हिम म्हणजे तो त्याचा विचार करत होता की टू बी सेफ हिय दिअर तो तिथे सुरक्षित असायला हवा ही थॉट हिम टू बी सेफ दियर नंतरचा बघा ॲट द क्रॅक डाऊन मीन्स आता बघा डाऊन म्हणजे पहाट आणि ॲट द क्रॅक म्हणजेच भल्या पहाटे किंवा फार म्हणजेच भल्या पहाटे आपण त्याला काय म्हणू शकतो की लगेच पहाट म्हणजेच भल्या पहाटे म्हणजेच व्हेरी अर्ली मॉर्निंग म्हणजे फार लवकर उशीर म्हणजे फार सकाळी सकाळी म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे बघा ए ए उत्तर येणार आहे नंतरचा बघा हरी इज इन्फिरियर डॅश डॅश राम इन इंटेलिजन्स ज्या वेळेस वाक्यामध्ये इन्फिरियर असतं त्याच्यासमोर टू वापरावं लागतं बघा हरी इज इन्फिरियर टू राम इन इंटेलिजन्स असं याचं उत्तर यायला पाहिजे पाहिजे बी उत्तर यायला हे पाहिजे याच्यात नंतर आहे बघा दे फिनिश्ड द वर्क यस्टरडे आता याचं इंटरव्ह्युगेटिव्ह बनवायचं आहे आपल्याला बघा वाक्य आहे भूतकाळी म्हणून अगोदर आपल्याला डीड घ्यावं लागेल नंतर करता दे नंतर डीड घेतल्यामुळं आपल्याला वाक्याचं काय करावं लागेल मूळ रूप करावं लागेल काय याचं वर्बचं फिनिश म्हणजेच काय उत्तर याचं डीट दे फिनिश द वर्क येस्टरडे नंतर बघा आता इथं रिमूव्ह टू करायचं आहे याच्यामध्ये वाक्य इट इज नेवर टू लेट टू इम्प्रूव्ह वन सेल्फ आता या टूच्या जागी आपल्याला काय करायचं सो घ्यायचं आहे आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे बघा बी नंतर सत्तेचाळीसवा क्वेश्चन बघा ॲनाटॉमी ऑफ ब्रेव ब्रेवच्या विरुद्धार्थी ब्रेव म्हणजे शूर विरुद्धार्थी असणार आहे बघा भित्रा म्हणजे कॉर्डली ह्याचं उत्तर असणार आहे नंतर हिज फादर अ लाँग टाईम अगो बघा इथं उत्तर येणार आहे हिज फादर डाईट त्याचे वडील वारले होते अ लाँग टाईम अगो फार दिवसाच पूर्वी नंतर बघा ॲनाटॉमी ऑफ रिग्रेशन रिग्रेशनच्या विरुद्धार्थी तुम्हाला शब्द ओळखायचा आहे रिग्रेशन म्हणजे अधोगती होणे तर प्रोग्रेस म्हणजे काय प्रगती होणे नंतर हे बघा सी आय टू आय आता बघा डोळ्यात डोळे घालणे किंवा आय टू आय आता याच्यात दोन शक्यता निर्माण होतात परंतु याचं उत्तर मला वाटतं टू फुली असं यायला हवं निश्चित नाही सांगू शकत नंतर एक्कावन्न बघा बी सी जी ही, ही प्रतिबंधक लस कोणत्या आजारासाठी आहे तर ती क्षयरोगासाठी आहे नंतर आहे बघा कोणती अन्न साखळी बरोबर आहे तर दिलेल्यापैकी बघा गवत ससा साप आणि गारुडी गवत ससा आणि साप गारुडी ही अन्न साखळी बरोबर यायला पाहिजे नंतरचा बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून कोणते नाव दिले तर त्याला प्रचंडगड असं नाव दिलेलं आहे नंतरचा बघा खालीलपैकी विद्युत प्रकल्प सर्वात मोठा कोणता आहे तर कोयना आहे बघा नंतर हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी खोट्या बनावट वेबसाईटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ईमेल्स पाठवतात म्हणजे त्याला म्हणतात फिशिंग नंतर दोन हजार अकराच्या जन्मेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात क्रमांक किती तर दुसरा आहे बघा डी बी टीचं रूप काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं असणार आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डी सी एस पदवी कोणत्या शोधप्रबंधाबद्दल मिळाली द प्रॉब्लेम ऑफ रुपीबद्दल भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईल कोट आहे तर ते आहे बघा नागपूर या ठिकाणी नंतर बघा कोविड आजाराच्या निदानासाठी कोणती टेस्ट करता सोपं आहे आर टी पी सी आर टेस्ट म्युकरमायसिस आजार कशामुळे होतो तर हा बुरशीजन्य आजार आहे कोविड विषाणूचा डेल्टा उपप्रकार कोणत्या देशात आढळून उपप्रकार विचारते म्हणजे तो भारतात आढळून आला कोविड आजाराच्या पुढे एकोणीस अंक कशामुळे लतात तर या विषयांची लाग लागण सर्वप्रथम दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती केळी पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे तर त्याचं शास्त्रीय नाव मुसा पॅराडिसिया नंतरचं बघा आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळीची कालक्रमानुसार मांडणी तर बघा सुरुवातीला चौदार तळ्याचा सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन काळाराम सत्याग्रह आणि शेवटी धर्मांतरण म्हणजे ब क अड असं त्याचं उत्तर येणार आहे नंतरचा क्वेश्चन बघायचा आपल्याला कोणत्या व्यक्तीचा सत्तावीस फेब्रुवारी जन्मदिवस मराठी भाषा दिन आहे तर तो वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रहाचा आहे नागरिकतत्व कायदा पंचावन्न अन्वे भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते तर बघा जन्माने मिळतं नोंदणीने स्वीकृतीने क्षेत्र क्षेत्रविलीनीकरणे म्हणजे याचं उत्तर अब कड असं येणार आहे कोणत्या तारखांना दिवस व रात्र हे समान असतात तर एकवीस मार्चला दिवस आणि रात्र हे समान असतात नंतरचा क्वेश्चन बघा नंतर क्वेश्चन पाहायचा आहे महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल कोण आहेत तर आशुतोष कुंभ कोणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यक्षस्थानी हे मुख्यमंत्री असतात नंतरचा क्वेश्चन बघा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या यावर नोटा आहे बटन प्रथम कोणत्या वर्षी निवडणुकीमध्ये वापरलं होतं बघा तर याची सुरुवात दोन हजार नऊमध्ये झाली होती परंतु व्यापक प्रमाणात मोठ्या प्रमाणात चार राज्यांच्या निवडणुकीत याला दोन हजार तेरामध्ये वापरलं गेलेलं होतं आता या दोन्हीपैकी उत्तर नेमकं कोणतं द्यायचं आहे हे आता आरोग्य विभागाला ठरवायचं आहे दोन हजार नऊमध्ये सर्वप्रथम याचा वापर केलेला गेलेला होता परंतु व्यापक प्रमाणात दोन हजार तेराला याचा वापर झाला चार राज्यांच्या विधानसभेमध्ये नंतर आहे बघा आरक्षणाची जी पन्नास टक्के मर्यादा कोणत्या खाटल्यात होती तर इंदिरा सहा आणि खाटल्यामध्ये होती कोणता जिल्हा हा तळी आणि तलावांचा जिल्हा ओळखला जातो तर भंडारा सेलम कृष्णा टेकूरपारा राजापूर कशाची आहेत तर ही हळदीची वान आहेत बघा नंतर पंच्याहत्तरवा कोविड नाईन्टीन आजाराची सुरुवात कोठून झाली तर ती व्हान या शहरामधून झालेली होती तर हे होते बघा संभाव्य उत्तरे तर कोणाला जर संक्षेप किंवा आक्षेप वाटत असला तर त्यांनी कमेंट करून सांगावी Thank you.